You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आयटी पार्क प्रकरणी किरण काळेंवर दाखल, विनयभंग प्रकरणी तपासातून धक्कादायक माहिती आली आहे समोर. मला आयुष्यातून उद्ध्वस्त करणाऱ्या गलिच्छ पुढाऱ्याचं षडयंत्र, जिल्हाध्यक्ष काळे. तथागतीत चावला हल्ला प्रकरणातही गोवण्याचं माझ्या विरुद्ध षडयंत्र. 2021 MIDC तथाकथित आयटी पार्क असल्याचा दावा करत त्याला भांडाफोड शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी इन कॅमेरा केला होता. मात्र यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. 3 सप्टेंबर 2021 रात्री उशिरा एका महिलेनं आयटी पार्कच्या वास्तूमध्ये काळेंनी आपला विनयभंग केल्याची फिर्याद दिल्यावरून भारतीय दंडविधान कलम 354, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा MIDC पोलिसांनी सखोल तपास केलाय. यातून मात्र धक्कादायक माहिती समोर आली असून सदर गुन्हा हा खोटा असून घडल्याच नसल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा शहरातील तथाकथित कार्यसम्राट गलिच्छ पुढाऱ्यांचं षडयंत्र असल्याची खंत किरण काळे यांनी व्यक्त केली आहे. काहीही करून किरण काळेला उद्ध्वस्त करायचं, संपवून टाकायचं, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन गलिच्छ राजकारण करून षडयंत्र रचण्याचं काम, कटकारस्थान रचण्याचं काम त्या ठिकाणी या शहरातल्या तथाकथित कार्यसम्राट नेत्यांचं सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या नगर शहरामध्ये जी गुंडगिरी सुरू आहे, जी दहशत सुरू आहे, जी हत्याकांड सुरू आहेत, व्यापाऱ्यांच्या असतील, गोरगरिबांची असतील, सामान्य माणसांची प्लॉट्स असतील, त्याच्यावरती ताबेमारी त्या ठिकाणी सुरू आहे. या शहरातल्या रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या असुविधांच्या बाबतीमध्ये आवाज उठवणं असेल, रस्त्यांमधला भ्रष्टाचाराचा विषय असेल, कामगारांचा विषय असेल, व्यापाऱ्यांचा विषय असेल, उद्योजकांचा विषय असेल, अशा प्रत्येक घटकातल्या प्रत्येक समस्येसाठी त्या ठिकाणी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी मी आणि माझे काँग्रेस पक्षाचे सहकारी या नगरच्या जनतेसाठी त्या ठिकाणी निर्भीडपणाने काम करतो. पण हेच निर्भीडपणाने काम करणं जे आहे ते काही लोकांच्या पोटात त्याच्यामुळे पोटशूळ उठला आहे. त्यांना किरण काळेचा आवाज दाबायचा आहे, किरण काळे त्यांना नकोय, त्यांना वाटतं की हा आमच्या या सगळ्या चुकीच्या कृत्यांमध्ये अडथळा बनू पाहतोय. मला काय कुणाचा अडथळा बनायचं नाही, पण मला या शहरामध्ये जे लोक अडथळा बनलेले आहेत त्यांचा नायनाट जो आहे तो जनतेच्या पाठिंबा त्या ठिकाणी करायचा. आता थोड्यापूर्वी बातमी समजली की माझ्यावरती त्या ठिकाणी 307 जो गुन्हा आहे, कोणीतरी एक चावला नावाचे गृहस्थ आहेत केडगावमध्ये, त्यांच्यावरती काहीतरी खुनी हल्ला झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांमध्ये फिर्याद झाल्याची अशी तोंडी माहिती त्या ठिकाणी समजती आहे. याची पुष्टी मी करत नाही, पण आली माहिती तर ते सत्य काय त्यातलं कळेल. तर ते काहीतरी किरण काळेंनी त्या ठिकाणी माणसं पाठवले, माझे सहकारी आहेत संजय जिंजय माजी नगरसेवक, आम्ही ती माणसं पाठवली अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी आमच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. वस्तुस्थितीत तो व्हिडिओ जर आपण बारकाईने पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये मी पाहिला व्हिडिओ त्या चावलांचा, त्यात ते काय म्हणतायत की त्यांनी काहीतरी अवैध धंद्यांची तक्रार 112 केली, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याबद्दलची माहिती ही समोरच्या त्या अवैध धंद्याच्या लोकांना दिली, मग त्यातल्या 3 लोकांनी याच्यावरती हल्ला केला. म्हणजे यांचा पोलिसांवरती गंभीर आरोप आहे की पोलिसांनी माहिती लीक केली. आता ती खरंच लीक केली का नाही केली हा पोलिसाचा त्या ठिकाणी तपासाचा भाग आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात की जे हल्लेखोर होते की आमच्या बॉसला तुम्ही असं असं करता तसं असं करता. बॉस कोण? तर किरण काळे. अरे अवैध धंद्यांचा बॉस मी? हे कोणाला तरी पटेल का या शहरामध्ये? दुसरी गोष्ट अशी आहे की हिरंब कुलकर्णींवरती ज्याला हल्ला झाला की शाळेच्या आवारामध्ये पानटपरी त्या ठिकाणी असू नये, मटका आटे असू नयेत, हा शासनाचा GR सांगतो, त्याची अंमलबजावणी करा म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं अवैध धंद्यांचं आणि त्या ठिकाणी कारवाई पोलिसांना मग नंतर करावी लागली आणि शहरातल्या शाळांचा, महाविद्यालयांचा, परिसरातला जो श्वास आहे तो मोकळा झाला. का तर या शहरातली तरुण पिढी जी आहे ती चांगल्या मार्गाला गेली पाहिजे हा माझा त्या मागचा हेतू होता आणि आहे आणि राहणार आहे. मात्र त्यांचं अलिगेशन काय की तर बोले तुम्ही अवैध धंद्यांची तक्रार करणाऱ्या लोकांना सुद्धा आता सुरक्षित नाही, त्याच्यावरती किरण काळे यांचे हे सांगून हल्ले होतात. तुम्ही ज्या धंद्याची तक्रार केली त्या एकाच धंद्याची तक्रार का केली? वारंवार तुम्ही ठराविक लोकांच्याच तक्रारी त्या ठिकाणी का करता? तुमचा नेमका त्याचा हेतू काय? तुम्ही शहरातल्या सबंध अवैध धंद्याबद्दल का बोलत नाही? या सगळ्याचा सखोल तपास जर केला तर नेमकं काय 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 कुठे कुठे तुंबलेलं आहे, त्याचा किती घाणवास येतोय हे सगळं समोर येईल. एक आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की आमदार आणि खासदार
यांच्यावरती किरण काळे बोलतात. हो मी बोलतो ही गोष्ट खरी आहे आणि मी बोलत राहणार, हा माझा संविधानिक अधिकार आहे. या देशामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे हा देश चालतो. आणि जर लोकप्रतिनिधी विकासाच्या मुद्द्यांवरती जर योग्य वागत नसतील, शहरात रस्ते नीट नसतील, मुलांना रोजगार नसेल, इथं लोकांच्या गटारांचं पाणी लोकांच्या घरात घुसत असेल, ओढे नाले गायब झाले असतील, तर त्या बाबतीमध्ये बोलणं यात काही गैर आहे का? हा माझा नगरकरांनाच आता सवाल आहे. पण या सगळ्यात एक मात्र निर्देशित होत आहे की ज्या आमदार खासदारांना आम्ही बोलतो म्हणून तुम्ही पॉईंट आउट करता, नेमकं चावलांच्या मागे खरा चेहरा कुणाचा आहे हा चेहरा समोर आला पाहिजे. आणि नगरकर देखील सुज्ञ आहेत की त्यांना सुद्धा आता मी वेगळं सांगायची गरज नाही की चावलांच्या इंजिनमध्ये डिझेलचं जे इंजिन आहे त्यामध्ये डिझेल कुणाचं आहे हे लोकांना कळत आहे. एक यानिमित्तानं मला फार महत्वाची गोष्ट आपल्या समोर आणायची आहे की मी लढतो अन्यायाविरुद्ध, लढतो गोरगरिबासाठी, लढतो व्यापाऱ्यांसाठी लढतो. म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न यापूर्वी देखील झालेला आहे. यापूर्वी ज्या वेळेला आयटी पार्क तथाकथित या शहराच्या कार्यसम्राटांनी आमदारांनी स्वयं घोषित त्या ठिकाणी सुरू केल्याचं सांगितलं, हजारो मुलांना रोजगार दिल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काय होतं याचं इन कॅमेरा लाईव्ह पोलखोल भांडाखोड त्या ठिकाणी मी माझ्या सहकाऱ्यांनी केला आणि वास्तव या शहरासमोर आणलं की असा कोणता आय टी पार्क त्या ठिकाणी या शहराच्या आमदारांनी उभा केलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावरती या शहरातल्या तमाम हजारो तरुणांची फसवणूक केली गेली, पालकांची फसवणूक केली गेली, मतदारांची फसवणूक केली गेली, चुनावी जुमला म्हणून त्यांनी याच्याकडे पाहिलं. मात्र हा भांडाफोड केल्यानंतर मला त्याचं बक्षीस काय मिळालं, तर त्या दिवशीच्या रात्री एका भगिनीला पुढं करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि आमदारांचे कार्यकर्ते त्या भगिनीला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसले MIDC च्या आणि सांगितलं की साहेब गुन्हा घ्यावाच लागेल, गुन्हा घडलेला आहे आणि त्या ठिकाणी नाही घेतला आम्ही रास्त्या रोको त्या ठिकाणी करू. प्रेशर आणलं, दबाव आणला, राजकीय दबाव आणला आणि माझ्यावरती त्या ठिकाणी IPC 354 म्हणजे विनयभंग, 452 म्हणजे अनाधिकारानं एखाद्याच्या खाजगी जागेमध्ये प्रवेश, त्यानंतर 504, 506 म्हणजे शिवीगाळ, अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून माझं महिला भगिनींमधलं शहरातल्या नागरिकांमधलं माझी प्रतिमा खराब करून मलिन करून माझं चारित्र्य हरण करण्याचं काम केलं. असं म्हटलं जातं की ज्याला तुम्ही कुठल्याच पद्धतीनं कुणाला रोखू शकत नसाल तर त्या ठिकाणी त्याचं चारित्र्य हरण केलं पाहिजे. आणि तोच प्रयोग माझ्यावरती तथाकथित या शहरातल्या स्वयंघोषित कार्यसम्राट असणाऱ्या आमदारांनी केला. मला खंत आहे या गोष्टीची, खंत आहे की मी लढतो सामान्यांचे प्रश्न मांडतो म्हणून माझ्यावरती अशा प्रकारचं षड्यंत्र तुम्ही रचता. पण वास्तव खरं पुढे आहे. त्या सगळ्याचा तपास त्या ठिकाणी झाला. जवळपास 22 पेक्षा जास्त लोकांचे जबाबदारी त्याच्यामध्ये झाले. त्या ठिकाणी MIDC च्या अधिकाऱ्यांचं देखील जे काही म्हणणं आहे ते रेकॉर्डवरती घेतलं गेलं, तिथलं CCTV फुटेज ताब्यात घेतलं गेलं. हा सगळ्यात पोलीस तपास आहे. पोलीस तपासाचा न्यायालयात सादर झालेला हा अहवाल आहे, त्याची अधिकृत कॉपी आहे. ती कॉपी पहिल्यांदाच नगरकरांच्या समोर त्या ठिकाणी येते आणि या कॉपीच्या माध्यमातून जे वास्तव आहे ते वास्तव सगळ्यांसमोर पहिल्यांदाच आलंय. त्या जबाबामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी मेहरबान न्यायालयामध्ये जो अहवाल सादर केलाय त्यात त्यांनी काय म्हटलंय हे तुम्हाला मी पुराव्यानिशी दाखवतो. माझं नगरकरांना आवाहन आहे की तुम्ही पहा की या शहराच्या कार्यसम्राट स्वयंघोषित आमदारांनी कशा प्रकारे षड्यंत्र रचून मला माझ्या आयुष्यातनं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. या अहवालात म्हटलंय पोलिसांनी, हे मी नाही म्हणते, पोलीस म्हणतात तपासाच्या शेवटी की सदर गुन्ह्यातील आरोपी म्हणजे किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून फिर्यादी यांनी द्वेष भावनेनं किरण गुलाब काळे व इतर लोकांना त्रास होण्याच्या उद्देशानं सदरची खोटी फिर्याद दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्याची ब वर्गात वर्गवारी होऊन त्याची ब वर्ग समरी मंजूर होण्यास विनंती आहे. तसेच फिर्यादी यांनी खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भादविक 182 व 211 प्रमाणे बी फायनल विथ प्रॉसिक्युशन करण्याची परवानगी मिळण्याची विनंती आहे. हे मी नाही, पोलिसांचा अहवाल सांगतोय की ती घटना घडलेली नाही. आणखी तुम्हाला मी धक्कादायक गोष्टी आता तपासात दाखवतो. हे CDRs आहेत, हे याच्याद्वारे तुम्हाला CDR म्हणजे रिपोर्ट्स आहेत. माझ्या मोबाईलचा आहे आणि सदर त्या भगिनीच्या मोबाईलचा CDR रिपोर्ट आहे.
या रिपोर्टमध्ये आमचं टॉवर लोकेशन काढलंय, एचडीआर काढलंय, आम्ही कुठे होतो, आमचं कुणाशी बोलणं झालं, काय झालं, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज हे तपासले. सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेज या दोन्हीत हे निष्पन्न झालं की ज्या वेळेला ही घटना विनयभंगाची घडली अशी फिर्यादी माऊली कर्त्याने देतीये त्यावेळेला मी आय टी पार्कमध्ये होतो ही वस्तुस्थिती आहे. मात्र ती भगिनी जी आहे माझी ती त्या ठिकाणी आय टी पार्कच्या बिल्डिंगमध्ये उपस्थितच नव्हती. जर उपस्थितच नव्हती तर मी त्या माऊलीचा हात कसा धरेल, मी तिचा विनयभंग कसा करेल. त्या ठिकाणच्या उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी, महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी दिलेत की किरण काळेने असा कोणताही विनयभंग केलेला नाही, तरी शिवीगाळ दमदाटी सुद्धा केलेली नाही. आणखी एक महत्वाचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो. पोलिसांनी त्या ठिकाणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून लेखी माहिती मागवली की आयन ग्लोबल सर्व्हिसेस नावाची काहीतरी कंपनी त्या महिलेने सांगितली होती, त्या कंपनीचं शॉपॅक्ट लायसन्स आणि जागेचा करारनामा मागितला, सीआरपीसी 91 प्रमाणे नोटीस दिली, तरी सुद्धा त्या भगिनींनी ते कागद काही पोलिसांना उपलब्ध करून दिले नाही. जर तुम्ही खऱ्या होतात तर तुम्ही ते कागद का उपलब्ध करून दिले नाही, पुरावे का पोलिसांना दिले नाही, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. कारण ते खोटं होतं म्हणून तुम्ही तसं केलं. हा जो रिपोर्ट आहे हा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा रिपोर्ट आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणाने सांगितलंय की आयन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनी गाळा क्रमांक 2 व 6 नसून गाळा क्रमांक 29 व 30 वर अनधिकाराने अनधिकृतपणे पोट भाडे करू म्हणून आहेत आणि मूळ मालकांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे हा सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे. असं पोट भाडे करू अनधिकारण त्या ठिकाणी राहता येत नाही, पण तो गुन्हा त्या ठिकाणी घडलेला आहे. या सगळ्यातनं मला एकच सांगायचं की मला त्या ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, माझ्यावरती महिलांना पुढं करून गुन्हे दाखल करायचे, असं कोणातरी पुढं करायचं वकील वगैरे म्हणून कुणी जे काय आहेत अवैध धंद्यांचा विषय पुढे करायचा, माझ्या विरोधात खोट्या एफ आय आर दाखल करायच्या आणि या सगळ्यातनं मला उद्ध्वस्त करायचं, माझं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझा आज परिवार आहे, पण एक लक्षात ठेवा, मी सुद्धा खानदानी कुटुंबातला आहे. मी या राज्यातल्या अत्यंत सुसंस्कृत नेते म्हणून जे ओळखले जातात, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या वैचारिक तालमीमध्ये तयार झालेला एक कार्यकर्ता आहे आणि या शहराला आणि राज्यालाही माहिती आहे की मी जवळपास 10 वर्ष संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर सुद्धा मी राज्य पातळीवरती काम केलं आहे, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. मी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन समाजामध्ये काम करतोय आणि स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार होता त्या विचारावर मी या शहरामध्ये दहशतीच्या विरोधात काम करतोय, विकासासाठी काम करतोय. त्यामुळे माझा तथाकथित कार्य सम्राट या शहराच्या आमदारांना इशारा आहे आपल्या माध्यमातून, तुम्ही कितीही षडयंत्र केली तरी सुद्धा किरण काळे तुम्हाला शरण येणार नाही, कदापि शरण येणार नाही. मी निर्भीडपणानं जसं आज या ठिकाणी माझं म्हणणं सादर करतोय, माझ्या भावना व्यक्त करतोय, त्याच पद्धतीनं इनफॅक्ट याहीपेक्षा अधिक तीव्रपणानं नगर शहराच्या हिताचा संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी करणार आहे. शेवटी एवढं सांगेल की मी ज्याला लहान होतो त्यानं माझी आई मला जिजाऊंच्या गोष्टी सांगायची. माझी आई मला त्या ठिकाणी सावित्रीमाई, अहिल्याबाई होळकर यांच्या गोष्टी सांगायची, राणी लक्ष्मीबाईंच्या गोष्टी सांगायची, मला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अगदी गौतम बुद्ध, महावीरजी या सगळ्यांच्या अगदी अगदी आपल्या आनंद ऋषीजींपर्यंत हे सगळं मी खूप वाचलंय आणि हे माझे आदर्श आहेत. माझा आदर्श काही छोटा राजन, दाऊद, त्याच्यानंतर मन्यासुर असं काही नाही आहे, काही लोकांचे असतील आहे, परंतु हा माझा विचार नाही आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर पोलिसांनी मला अटक जर केली किंवा मला बोलवलं जरी तरी एक मी शब्द नगरकरांना देतो या निमित्तानं की मी जाईल त्या ठिकाणी पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करेल. मला पी सी दिली तर मी त्याच्यासुद्धा सहकार्य करेल, मी कुठेही पळून गेलेलो नाही, पळून जाणार नाही. मात्र एक सांगतो, मी आणि माझे सहकारी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनवरती हल्ला करणार नाही आणि या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी कदापि करणार नाही. कारण की आम्ही कायद्याचा आदर करतो, कायद्याचा सन्मान करतो. लढाई चालू राहिली यापूर्वी
तशीच लढाई भविष्यात सुद्धा या शहराच्या चांगलपणाची विकासाची अशीच चालू राहील ही आहे, नेतृत्व मी ठामपणाला सांगतो.